स्टार्टिंग तुम्हीच नाव दिले दिसत. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असे म्हणून कोणाचीच नावं येऊन नसली. समाज माध्यमांच्यान वेगवेगळी नावं आयली. त्याच्याबद्दल सगळ्याचेर आता पड्डो पडलेलो असा. कित्याक अधिकृत उमेदवार हो जाहीर झालेलो असा. आमचे अधिकृत उमेदवार जी असा ही पल्लवी देपो, जी साऊथ गोवा आमची आमचे लोकसभेची कॅन्डिडेट असा. त्याच्या खातीर पूर्ण महिला मोर्चा जो असा आमचा तितलोच नेटान काम करतलो. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश, भारतीय जनता पार्टी केंद्र हांच्यानी योग्य असो निर्णय घेतलेलो असा. आणि खूप बरे दिसता की गोयासारख्या साक्षर राज्यात म्हणतात तसे फुडें सरता असताना आमकां खबर असा की भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक असा. आणि वेगवेगळ्या पावण्यावयले काम करपी महिला वा पुरुष असतले हांच्या सदांच आसपाव करपाचो यत्न करता. जावं राजकीय मळावयले असतले, व्यावसायिक मळावयले असतले, सांस्कृतिक असतले. आणि हे करता असताना आम्ही पल्लवी देपो जे स्वतः एज्युकेशनिस्ट असतात, त्यांचा व्यावसायिक क्षेत्रात वावर असा आणि त्यांचा आसपाव जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीन पळयता त्यांना आमकां खूप बरे दिसता. आणि एक महिला म्हणून खूप म्हणता खुशीची गजाल असा की त्यांच्या खातीर सगळ्यां खातीर काम करपाचे आमकां म्हणजे एक योग्य वेळ आयलेली असा. आणि त्याचबरोबर आम्ही सगळी जणां नेटान अशी काम करतली. ऑलरेडी हे काम आमचे सुरू झालेले असा. लागलीच म्हणतात तशें हालींच आमची महिला मोर्चाची बैठक झालेली असा साऊथ गोवा. आणि ऑलमोस्ट वी हॅड गियर्ड अप फॉर द साऊथ गोवा इलेक्शन्स. आणि त्याचबरोबर प्रदेशाची बैठक झालेली असा आणि वेगवेगळ्यो बैठको आज सुद्धा जेव्हा आम्ही कॅम्पेन हांगासर लॉन्च करता त्यांनाच आम्ही करताली सारख्या कॉन्स्टिट्युएन्सीन आज मिटिंगूय घडयताना दिसता. सो हे सगळे म्हाका दिसता सुनियोजित भारतीय जनता पार्टीचे आमचे स्थानिक नेतृत्व आणि त्याचबरोबर केंद्रीय नेतृत्वाच्या सकल जातले. मॅडम, खूप टायमा उपरांत एक महिला उमेदवार लोकसभा इलेक्शन तिकीट दिला तुमच्या कशांनी ते पळोवपाक गेल्यार ते पॉलिटिकल पार्टीचे वांगडा असे नासले, बिझनेस फॅमिलीचे आयले. तुमचो कसा सपोर्ट असतो आणि कशी किती? म्हाका दिसता एक आम्ही समजून घेवपाची गरज असा. जसे हांवें माझ्या पहिल्या उलोवपान सुद्धा सांगले की आमकां जेन्ना उमेदवारी जेन्ना विषय येता पळय न्ही तेन्ना आम्ही सर्वसमावेशक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करपी सुद्धा लोक जो असा पळय ते आमकां जोडूंक जाय. आणि हाच्याच खातीर म्हणतात तसे व्यावसायिक क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे पल्लवी देंपो ह्यांचे इन्क्लुजन जे असा हे पार्टीन झाले असा. हाच्या पहिली जर तुम्ही त्यांचा वावर पळयलो जाल्यार श्रीनिवास देंपो असतले आणि स्वतः पल्लवी देंपो असले ह्यांचे वेगवेगळे काम भारतीय जनता पार्टी निगडीत परिवाराकडे सदांच असलेले. त्यांचे सामाजिक क्षेत्रात भरपूर काम असलेले आणि ताचीच खंयसर तरी जाण दवरून त्यांना ही तिकीट जी असा ही फावो झालेली असा. आणि म्हाका दिसता हे हांवें सांगपाची गरज ना, ज्या वेगवेगळ्या माध्यमांच्यान ते लोकां मेरेन पावलेले असा ते लोक म्हाका दिसता खरेंच तांच्या बद्दल जास्त सांगूं शकतले. सो हाच्या बद्दल हांवें आणि वेगळे सांगपाची गरज ना. इतलेच म्हणपाचे असा की भारतीय जनता पार्टीन ठरवले असा की ह्यावेळी आम्ही 400 पार वतली आणि एक 2047 एम दवरता असताना जेव्हा आम्ही म्हणता की 33% आरक्षण महिलांक दिवपाक जाय ताची सुरुवात जी असा पळय न्ही वेगवेगळ्या मतदारसंघांच्यान इतर राज्यांच्यान जाता असताना पहिले खेपे खूप बरे दिसता की गोंय सारख्या ल्हान राज्यांच्यान जे तर 2 लोकसभा सीट असा भितर सुद्धा विचार झाला आणि एका महिलेक उमेदवारी दिलेली असा हांगासर. सो ती खरीच एक बरी गजाल असा. आणि म्हाका दिसता आमच्या सगळ्या महिला कार्यकर्त्यां खातीर सुद्धा ही तितलीच उमेदीची गजाल असा, तितलीच खुशीची गजाल असा. खुबशे ऑपोजिशन असे म्हणतात की बीजेपी साऊथ गोवा येऊ शकना म्हणून देंपे हो ब्रँड नेम यूज करून इलेक्शनाक ट्राय करता, तेजेर तुमकां कशें? परत तुमकां सांगता, ऑपोजिशन सो कॉल्ड ऑपोजिशन असा तो काँग्रेस असा जे दोनूय आपले तिकेट्स डिक्लेअर करू शकले ना. तांच्यांनी स्वतःच्या घरान पयलीं झाकून पळोवपाचे, 2 तिकेट्स पयलीं डिक्लेअर करपाचे आणि मागीर ही सगळी भाषणां करपाची.